लवकरच 7 नोव्हेंबर रोजी ती देगलूर येथे, नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रामध्ये 14 दिवस ही यात्रा चालणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा असा 381 किलोमीटरचा हा प्रवास आहे. महाराष्ट्राच्या तसं मध्यातून ही यात्रा जाते आहे, त्यामुळं महाराष्ट्राच्या दोन्ही बाजूनं मोठ्या संख्येनं लोक या यात्रेमध्ये सहभागी होण्याकरता येणार आहेत. या जिल्ह्यांचा सुद्धा स्वागताकरता खूप चांगली तयारी केली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये यावेळचं वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं स्वागत, देशातलं वैशिष्ट्यपूर्ण स्वागत हे नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर येथे होणार आहे. यावेळेस जी यात्रा आहे, पदयात्रा आहे, ती मशाल घेऊन पदयात्रा आहे. मशाल रॅलीनं ते प्रवेश करता आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन माननीय राहुलजी करणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या आपले जे काही थोर पुरुष, थोर व्यक्तिमत्व होऊन गेले त्यांना सुद्धा त्यावेळेस अभिवादन करणार आहेत. आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये 4 मुक्काम त्यांचे होतील. हिंगोली जिल्ह्यामध्ये 4 मुक्काम आहे, त्यातला एक विश्रांतीचा दिवस आहे. वाशिममध्ये 1 मुक्काम आहे. आपल्याकडं अकोला जिल्ह्यामध्ये 2 मुक्काम आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 मुक्काम, अशा प्रकारचा प्रवास त्यांचा आहे. या स्वागताची तयारी अत्यंत जोरदारपणे सर्व जनता करते आहे, उत्स्फूर्तपणे करत आहेत. तेव्हा एक एक गोष्ट आहे की आताचं सरकार कसं चाललं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही वर्षानुवर्ष समाजात वावरता, राजकारण जवळून पाहता, पत्रकार म्हणून अभ्यास करत असता. मी सगळ्यात ज्येष्ठ आहे विधानसभेतलं, तुम्हाला माहीत आहे. अकोल्याचा संबंध माझा भरपूर आलेला आहे कृषी मंत्री म्हणून. असं सरकार तुम्ही तरी पाहिलं होतं का? असा प्रश्न, असा गोंधळ तुम्ही तरी पाहिला होता का कधी? कोण काय बोलतं आणि काय ते चाललेली, कोणती लेव्हल ती आहे. अरे आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपला एक लोक आपल्याकडे पाहत असतात, उत्सुकतेने पाहत असतात, आपला आदर्श घेतला पाहिजे असं आपलं वागणं असलं पाहिजे. असं असताना ज्या पातळीनं सरकार आणि सरकारमधले लोकप्रतिनिधी बोलताना आपल्याला दिसतात, त्यावेळेस काळजी वाटून जाणाऱ्याच गोष्टी आहेतच. याशिवाय जे म्हणायचं आहे माननीय उद्धवजींना, ते असं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे तिचा जर निकाल झाला तर काहीही होऊ शकतं, निवडणुका सुद्धा होऊ शकतात. तेव्हा त्यांना आम्ही जोडवचा प्रयत्न आहे, आमचा सगळ्या माणसाचं मन जोडण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यांचं मात्र तोडवचा कार्यक्रम हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आज आता जशा पद्धतीनं सरकार आपण पाहिलं, ज्या पद्धतीनं मन तोडणं, समाजद्रोही करणं, निर्माण करणं, हे तर त्यांच्या डोक्यात कायम तोडो येत असतं, आमच्या मनामध्ये जोडो येत असतं. ते कल्पना करतायत फक्त, ते वास्तवात येणार नाही. एवढं ज्याला लोकशाही ताकदवान व्हावी वाटते आणि घटना आपली वाचावी, तिचे मूलभूत तत्व ताकदवान व्हावेत आणि देश पुढे जावा या तत्वाप्रमाणे असं वाटतं, त्यांनी सगळ्यांनी यावं असं आमची इच्छा आहे. त्या सगळ्यांना निमंत्रित केलं आम्ही. आणि याच्यात राजकीय नाही, म्हणजे ही काही काँग्रेसची यात्रा असं आम्ही म्हणत नाही, ही तत्वज्ञानाची विचाराची यात्रा आहे हे लक्षात घ्या. तारीख तशी आलेली आहे, तब्येत आता त्यांचे आज रुग्णालयातून बाहेर आलेत, तब्येत प्रश्न निर्माण झाला. तर 8 तारीख दिली होती त्यांनी, 9 तारखेला ते सहभागी होणार होते. माननीय उद्धवजी सुद्धा सांगितलं की आम्ही सहभागी होणार आहोत, या व्यतिरिक्त तारीख त्यांची आली नाही. नाही आम्ही ते काय म्हटले हे काही मला माहीत नाही, परंतु आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे
की ज्यांचा भारतीय जनता पक्षाची तत्वज्ञान, त्यांची कार्यपद्धती याला विरोध आहे, आणि त्याचबरोबर ज्यांना संविधान आणखी ताकदवान बनवायचं आहे, त्याच्या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना ताकद द्यायची आहे, अशा सर्वांनी सहभागी व्हावं असं आम्ही तर जाहीरपणे सांगितलेलं आहे.